अरे कसली सेटिंग, काय बोलू राहिले तू? तुम्हाला चांगलंच माहिती की मी काय बोलू राहिले म्हणून. मला काय काय कळत नाही काय? माझ्यासमोर स्पष्ट बोलता येत नाही म्हणून बाहेर जाऊन फोन लावला जातो मी, हाय का नाही? अगं मी काय म्हणतो जरा माझं ऐकून घे पुष्पे. तू तुम्ही काही म्हणूच नका, काही म्हणू नका. तुम्ही तुमचं काही म्हणणं असूच शकत नाही. काय हो कामून गेले बाहेर? म्हणजे मी बाहेर आले तर पुन्हा मध्ये आले तुम्ही फोन घेऊन, आहे ना? आणि वरून रेंज नाही म्हणून राहिले. सांगा पहिले काऊन केलं तुम्ही असं? त्या सट्टूला बरोबर बोलता येत नाही म्हणून ना, म्हणजे माझ्या देखत तिला बोलता येत नाही ना गुलू गुलू. मी काय पागल आहे का? मला काय का कळत नाही? अगं आता तू स्वतःलाच पागल म्हणून घेऊ राहिली. अगं काय बोलू राहिले, काय कळू राहिले की नाही तुला? नाचा तुम्हाला कसं नाचायचं ना तस नाचा. कुठं बाहेर तोंड दाखवायला जागा नाही ठेवणार यो माणूस मला. गात्य ग किती बोलशील का हो ग, सकाळपासून सगळ्यांवर तंतन करू राहिली ग तू. हा तर तू पण मलाच बोल बाई. मला तर काही कामच नाही ना म्हणून मी तंतन करू राहिली की इकडं. अगं बाई घरी तर घरी येऊ माणूस, पण बाहेर आल्यानंतर नीट राहून ये ना माझ्यासोबत. कशाला मामा, कशाला तुम्ही फोन घेऊन बाहेर गेले हो बोलायला? इथं बोलायचं होतं ना तिच्या समोर. आत्याला संशयला असं कशासाठी वागता हो तुम्ही? तर आधीच तिथं तुला कस सांगू, मला तर इकडं आड आणि तिकडं भीर झाली. काऊन का पपे? अगं मी ज्याच्या हाताखाली काम करतोय ना ते प्रोजेक्ट हेड कोण आहेत माहितीये का? प्रकाश कळमकर. पराक्षा आत्याचा नवरा.